नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी ट्रिक्स ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. मी अजय कुमार गोसावी. आधुनिक भारताचा इतिहास, त्याच्यामध्ये समाजसुधारक महाराष्ट्रातील, याच्यावर आपण प्रश्नोत्तरे बघत होतो. आयोगाच्या धर्तीवर प्रश्नांचा समावेश या प्रश्नोत्तरामध्ये आहे. यामध्ये सिरीजमधलं आपलं आजचं दुसरं लेक्चर असणार आहे. ठीक आहे, 9 वाजता सुरू होतं आपलं लेक्चर. तर सर्वांना, सर्व ज्या विद्यार्थ्यांनी कोणी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना पण शेअर करत चला. ठीक आहे, या सिरीजमधून आपण वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करतो आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये फायदा होईल. समाजसुधारक किंवा इतिहास झाला, भूगोल, इतर सर्व विषयाचेही प्रश्न आपण दररोज रात्री 9 वाजता या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे, प्रश्न दिल्यानंतर तुम्हाला अगोदर प्रश्न सांगितला जाईल, तुम्हाला थोडासा अवधी मिळेल 5 ते 10 सेकंदाचा उत्तर द्यायला. तर लाईव्ह चॅटमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ॲन्सर द्यायचं आहे, आणि ॲन्सर दिल्यानंतर आपण त्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आणि त्याचं स्पष्टीकरण काय हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे, ओके, सुरुवात करूया आपण आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला. आपलाचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे, महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या खालीलपैकी कोणत्या पुस्तकांचा प्रभाव होता. महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या कोणत्या पुस्तकांचा प्रभाव होता? राईट्स ऑफ मेन, जस्टिस अँड ह्युमॅनिटी, कॉमन सेन्स, एज ऑफ रिझन. ठीक आहे, ऑप्शन आहेत 1 आणि 3, फक्त 1 आणि 3, फक्त 1 आणि 2, फक्त 1 आणि 4, वरीलपैकी सर्व बरोबर. प्रश्न समजला, महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या कोणत्या पुस्तकांचा प्रभाव होता? ओके, तुम्हाला चार्ट बॉक्समध्ये आन्सर द्यायचं आहे, 1 बरोबर 2 3 4 कोणतं उत्तर आहे ABCDपैकी. ठीक आहे, ज्यांनी सर्वांनी ट्राय करा, ॲटलिस्ट तुमची यामधून महत्त्वाचा रिव्हिजन यामध्ये होऊन जाईल. ठीक आहे, प्रश्न सिंपल आहे, थॉमस पेन यांच्या कोणत्या पुस्तकांचा. तुम्ही जे रेफरन्स बुक वाचला असेल, म्हणजे गाठला सरांचं असू द्या किंवा कठारे सरांचं बुक असू द्या, त्यामध्ये तुम्हाला हे सरळ दिसतं की राईट्स ऑफ मेन, त्यानंतर जस्टिस अँड ह्युमॅनिटी, कॉमन सेन्स, एज ऑफ रिझन ह्या सर्व पुस्तकांचा प्रभाव होता. त्यामुळे उत्तर पाहिजे होतं पर्याय क्रमांक 4, हे तुमचं करेक्ट आन्सर, वरीलपैकी सर्व बरोबर. ठीक आहे, महात्मा फुले यांच्याबद्दल बघताना काही महत्त्वाच्या गोष्टी. पहिलं महत्त्वाचं, जन्म लक्षात राहू द्या, 1827 यांचा जन्म आहे. 1827 तारखा एक्झॅक्टली नसेल तरी ठीक आहे. यांचा मृत्यू 90ला आहे, नोव्हेंबरमध्ये, नोव्हेंबर 1890 यांचा मृत्यू. ठीक आहे, भारतातील पहिली मुलींची शाळा महात्मा फुले यांनी सुरू केली 3 ऑगस्ट 1848. ठीक आहे, त्याचं नाव काय होतं? महात्मा फुले यांनी जी भारतातली पहिली मुलींची शाळा सुरू केली होती, तात्यासाहेब भिडे यांचा वाडा होता बुधवारपेठेमध्ये, 3/8/1848. ठीक आहे, तर त्याचं नाव होतं नेटिव्ह फिमेल स्कूल. काय नाव होतं? नेटिव्ह फिमेल स्कूल असं हे त्याचं नाव होतं. हे फक्त तुम्हाला जाता जाता माहीत असू द्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी केव्हा अस्पृश्यांसाठी पहिली शाळा नानापेठ येथे महात्मा फुले यांनी सुरू केली, पण ब्राह्मणांचा विरोध यामुळे ती लगेच बंद पडली. तुम्हाला आता लक्षात आलं, मुलींसाठी जी पहिली शाळा आता म्हटलं, तर आपण काय म्हटलं होतं 1848 सुरू केली. तसं महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठीची पहिली शाळा पुण्यामध्ये नानापेठेमध्ये सुरू केली, पण लगेच बंद पडली. मग ही शाळा कधी सुरू केली होती मुलींची 1848 माहीत आलं तर 1848, 51, 55 कि 56 अस्पृश्यांसाठी तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे. ठीक आहे, काय उत्तर असेल याचं? ठीक आहे, अस्पृश्यांसाठी विचारलंय, याचा अर्थ उत्तर पाहिजे 1851. जर तुम्हाला असं विचारलं महात्मा फुले यांनी पुण्यामध्ये रात्रशाळा केव्हा सुरू केली, तेव्हा तुमचं उत्तर काय असेल? 1855. म्हणजे मला ह्या प्रश्न इथं घेण्याचं रिझन काय आहे, तुम्हाला हे तिन्ही मुद्दे लक्षात आले पाहिजेत. पुण्याला रात्रशाळा महात्मा फुले यांनी कधी सुरू केली होती? 1855. 1851 अस्पृश्यांसाठी, मुलींसाठी 1848. मग याच्यामध्ये वेगवेगळ्या शाळा आहेत, मुलींसाठी नंतर बऱ्याच शाळा स्थापन केल्या किंवा अस्पृश्यांसाठी पण केल्या होत्या. रास्तापेठेमध्ये मुलींसाठी दुसरी शाळा होती, वेताळपेठेमध्ये मुलींसाठी तिसरी शाळा होती, अस्पृश्य वेताळपेठेमध्ये पुन्हा 1852 अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केली. पण बेसिक घटक फक्त इथं तुम्ही लक्षात घ्या. दुसरा मुद्दा, परीक्षेला काय विचारलं जातं?
बाल हत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना पुण्यामध्ये कोणी केली? तर बाल हत्या प्रतिबंधक ग्रह, आता हा पॉइंट झाला, पण एक्सप्लेनेशन मध्ये मी फक्त हा मुद्दा सांगतोय, हे फक्त लक्षात घ्या, बाल हत्या प्रतिबंधक ग्रह हे फक्त महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा आपल्या लक्षात येतं किंवा बाहुदाजी लाड किंवा असे जर मुद्दे दिले तर ऑप्शन दिले तर तुम्ही कन्फ्युजन होता. बाल हत्या प्रतिबंधक ग्रह म्हटलं तर कुणी सुरू स्थापना केली म्हटलं तर महात्मा फुले, पण केव्हा केली असं म्हटलं तर तुम्हाला लक्षात ठेवायचं 1863 1863 जे अनाथ मुलांचं संगोपन बालकांची हत्या रोखण्यासाठी विधवांना आधार म्हणून बाल हत्या प्रतिबंधक ग्रह हे स्थापन केलेलं होतं. त्यानंतर सत्यशोधक समाज म्हटलं तरी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे सप्टेंबर 1873 एवढं लक्षात आलं पाहिजे सत्यशोधक समाजाची स्थापना. सत्यशोधक समाजाचं ब्रीद वाक्य काय? सर्व साक्षी जगतपासी त्याला नकोच मध्यस्थी. सर्व साक्षी जगतपासी त्याला नकोच मध्यस्थी सत्यशोधक समाजाचं ब्रीद वाक्य हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, हा प्रश्न आपण आता ऑलरेडी बघितला रात्रशाळा, मला फक्त तो पॉईंट तिथं कव्हर करायचा होता. म्हणजे हा मुद्दा लक्षात आला तुमच्या 1848 मुलींसाठी पहिली शाळा, अस्पृश्यांसाठी म्हटलं 1851, रात्रशाळा पहिली म्हटलं 1855. ह्या तीन सनावळ्या फक्त माहीत असू द्या आणि जोडून बालहत्या प्रतिबंधक ग्रहाचा जो मुद्दा आहे ना तरतो. ठीक आहे, पुढील प्रश्न आहे बघा, चर्चेतला घटक आहे. गोपाळकृष्ण गोखले यांना आधुनिक काळातला ऋषी ही उपमा कोणी दिली? गोपाळकृष्ण गोखले यांना आधुनिक काळातील ऋषी ही उपमा कोणी दिली? ऑप्शन्स आहेत विल्यम वेडरबर्न, जॉर्ज युल, लॉर्ड डफरिन का लॉर्ड कर्झन. कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्या. गोपाळकृष्ण गोखले आधुनिक काळातला ऋषी उपमा कोणी दिली? ठीक आहे, याचं करेक्ट आन्सर आहे, फक्त मी इथं मुद्दा काय सांगतोय आणि ह्या मुद्द्याला तुम्हाला काही घटक कसा लक्षात घ्यायचा आहे ते फक्त समजून घ्या. आधुनिक काळातला ऋषी म्हटलं तर विल्यम वेडरबर्न. मग मी असा प्रश्न विचारला, विल्यम वेडरबर्न हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते का? जॉर्ज युल झाले होते का? डफरिन काँग्रेसचा अध्यक्ष झाला होता का? लॉर्ड कर्झन झाला होता? यावर तुम्हाला प्रश्न विचारल्यानंतर तुमचं कन्फ्युजन होऊ नये. किंवा मी असं विचारलं, विल्यम वेडरबर्न काँग्रेसचे केव्हा अध्यक्ष झाले होते? कोणत्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते विल्यम वेडरबर्न? ठीक आहे, इथं ल नको होता, वेडरबर्न. ठीक आहे, मग तुमचं उत्तर काय असायला पाहिजे? 1889 मुंबईला झालेलं अधिवेशन. म्हणजे तुम्हाला इथं एक घटक माहीत आहे का, काँग्रेसचं जे अध्यक्ष आहेत ना तर त्याच्यावर एक प्रश्न आयोग बऱ्याच वेळा विचारतो. म्हणजे कसं, तर काँग्रेसचे अध्यक्ष, आपल्या काँग्रेसची स्थापना झाली कधी? 1885. ठीक आहे, काँग्रेसची स्थापना कधी झाली? 1885. काँग्रेसचे सुरुवातीच्या काळामध्ये जे परदेशी लोक, परदेशी म्हणजे भारतीय नसणारे, जे अध्यक्ष झाले त्यांचा क्रम फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि तो लक्षात ठेवण्यासाठीची जी ट्रीक आहे, मुद्दा काय सांगतोय तो बघा, लक्षात घ्या. काँग्रेसची स्थापना 1885 आपली राष्ट्रीय काँग्रेसची, ठीक आहे, काँग्रेसचे सुरुवातीच्या काळातील जे परदेशी लोक काँग्रेसचे अध्यक्ष झाले त्यांचं क्रमानं कसं लक्षात ठेवायचं, तर त्याच्यासाठीची जी ट्रीक आहे, तर ती ट्रीक अशी आहे, युवी आहे वेडा. काय ट्रीक आहे? युवी आहे वेडा. यातलं आता मी एक एक मुद्दा सांगत जातोय, थोडंसं समजून घ्या. यातलं यू म्हणजे काय आहे? युल, जॉर्ज युल. यू म्हणजे काय आहे? युल, जॉर्ज युल. जॉर्ज युल सुरुवातीच्या काळात, सुरुवातीला पहिल्यांदा काँग्रेसचे जे परदेशी व्यक्ती असेल की जे भारताचे अध्यक्ष, काँग्रेसचे अध्यक्ष झाले, 1888 अधिवेशन होतं काँग्रेसचं, अलाहाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष होते. कोणतं अधिवेशन होतं? अलाहाबाद अधिवेशनाचे. आणि जॉर्ज युल, मग ही यू म्हणजे काय आहे? युल म्हणजे ही पहिली व्यक्ती आहे. त्यानंतर व्ही, व्ही म्हणजे काय आहे? या ठिकाणी तुम्हाला व्ही दिसतंय, बरोबर, व्ही दिसतंय. व्ही म्हणजे या ठिकाणी काय आहे? वेडरबर्न. व्ही म्हणजे काय आहे? वेडरबर्न. वेडरबर्न म्हणजे हे कोणत्या काँग्रेस अधिवेशनाचे? 1889 झालेलं. कुठं झालं होतं? मुंबईला झालं होतं, बरोबर. त्यानंतर आहे, आ म्हणजे काय आहे? तर ह्याच्यामध्ये अल्फ्रेड वेब. हा आ म्हणजे काय आहे? अल्फ्रेड वेब असं त्यांचं नाव आहे. ते कोणत्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते? 1894 मद्रासला जे अधिवेशन झालं त्याचे अध्यक्ष होते. मुद्दा लक्षात येतोय का? बघा, थोडा थोडा पॉईंट मी वाढवत चाललोय इथं. त्यानंतर हे म्हणजे काय आहे? हेनरी कॉटन. हे म्हणजे काय आहे? हेनरी कॉटन.
हेनरी कॉटन कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? 1904 ला झालेलं अधिवेशन, कोणतं अधिवेशन होतं? मुंबईचं. कोणतं अधिवेशन होतं? मुंबईचं. आणि वेडा म्हणजे काय? पुन्हा वेडर्नबर्न. वेडा म्हणजे काय? पुन्हा वेडर्नबर्न. वेडर्नबर्न दोन वेळा काँग्रेसचे अध्यक्ष झाले, 1889 मुंबई आणि त्यानंतर 1910 अलाहाबाद अधिवेशन, आय थिंक हां अलाहाबाद, अलाहाबाद अधिवेशन याचे अध्यक्ष सुद्धा वेडर्नबर्न होते. म्हणजे मुद्दा काय आहे लक्षात येतोय का तुम्हाला? बघा, वेडर्नबर्न 1910 अलाहाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष. म्हणजे तुमचा मुद्दा, प्रश्न काय होता? माझा मुद्दा प्रश्न, मी तुम्हाला ही ट्रिक काय सांगितली लक्षात घ्या. सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेसचे जे लोक अध्यक्ष झाले परदेशी लोक, तर त्यांचा क्रम युवी आहे वेडा असं लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या पहिले 5 ते 6 लोक आहेत ना परदेशी, ते लक्षात राहतील. यू म्हणजे जॉर्ज युल. जॉर्ज युल कधी? 1888 अलाहाबाद. वी म्हणजे वेडर्नबर्न, 1889 मुंबई. आ म्हणजे अल्फ्रेड वेब मद्रास, 1894. हे म्हणजे हेनरी कॉटन, 1904 मुंबई. आणि वेडा म्हणजे वेडर्नबर्न, 1910 अलाहाबाद. ही लोक त्यामध्ये होती. एवढं लक्षात ठेवा, त्यानंतर तुम्हाला कोणता प्रश्न प्रॉब्लेम येणार नाही. आय होप हे तुमच्या लक्षात आलं असेल. ज्यांना स्क्रीनशॉट घ्यायचे तर ते लोक इथं स्क्रीनशॉट घेऊ शकता, कारण ही ट्रिक महत्त्वाची आहे, ती तुम्ही तुमच्या नोट्समध्ये नोट डाऊन करून घ्या, तुम्हाला त्याचा अभ्यासामध्ये नक्की फायदा होईल. क्लिअर? ठीक आहे, पुढील प्रश्न आहे, भारताचे पहिले समाज क्रांतिकारक अशा शब्दात महात्मा फुले यांचं वर्णन कोणी केलं? भारताचे पहिले समाज क्रांतिकारक, विनायक दामोदर सावरकर, लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे आणि गोपाळ गणेश आगरकर. काय असेल बरं याचं उत्तर? भारताचे पहिले समाज क्रांतिकारक. ठीक आहे, सिंपलचं उत्तर असणार आहे याचं, विनायक दामोदर सावरकर. समाज क्रांतिकारक असं म्हटल्यानंतर तुम्हाला एकतर हे दोघं येणार नाहीत, ओके, राहिले लोकमान्य टिळक किंवा सावरकर, पण क्रांतिकारक म्हटल्यानंतर सावरकर हे लॉजिकली पण तुम्ही तिथं उत्तर देऊ शकता. समजा तुम्हाला असं विचारलं, महात्मा फुले यांचं वर्णन करताना हिंदुस्तानचे बुकर टी वॉशिंग्टन आहेत, हिंदुस्तानचे बुकर टी वॉशिंग्टन असं कुणी म्हटलं महात्मा फुलेंचं वर्णन करताना, की हे महात्मा फुले हिंदुस्तानचे बुकर टी वॉशिंग्टन आहेत. आणि ओके, बुकर टी वॉशिंग्टन म्हटल्यानंतर काय उत्तर असायला पाहिजे तुमचं? सयाजीराव गायकवाड. लक्षात येतंय का? सयाजीराव गायकवाड. ओके, आणि शाहू महाराजांनी काय वर्णन केलं? शाहू महाराजांनी म्हटलं होतं मार्टिन लुथर, द ग्रेट मार्टिन लुथर म्हटलं होतं. हे काय? शाहू महात्मा फुले द ग्रेट मार्टिन लुथर आहेत भारताचे, ओके, महाराष्ट्राचे मार्टिन लुथर. मार्टिन लुथर म्हटलं की तुमचं कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही, तर शाहू महाराज लक्षात घ्यायचं. ठीक आहे, शाहू महाराज इथं तुम्ही लक्षात घ्यायचं, पण हिंदुस्तानचे बुकर टी वॉशिंग्टन म्हटलं सयाजीराव गायकवाड, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या, खालीलपैकी केव्हा शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाला कोल्हापूरमध्ये आश्रय दिला? सत्यशोधक समाजाला कोल्हापूरमध्ये आश्रय केव्हा दिला? तुम्हाला लक्षात आलं पाहिजे 1918, 1911, 1912 का 1916? काय उत्तर असेल या प्रश्नाचं? सिंपलच आहे ना, ह्याचं उत्तर काय असायला पाहिजे? 1911. ओके, 1911 हे तुमचं या ठिकाणी उत्तर असायला पाहिजे. सिंपलचा प्रश्न होता, यामध्ये फक्त कन्फ्युजन होता कामा नाही, कारण प्रश्न एवढा जास्त करून अवघड नाही. ठीक आहे, अवघड नाही. क्लिअर? अध्यक्ष म्हणजे सत्यशोधक समाज कोल्हापूरला जी शाखा निघाली सुरुवातीला, तर भास्करराव जाधव यांना अध्यक्ष केलं होतं. भास्करराव जाधव, ठीक आहे, भास्करराव जाधव, ओके, हे माहीत असू द्या. पुढचा प्रश्न आहे, शाहू महाराज यांनी 26 जुलै 1902 रोजी मागास जाती जमातीकरता 50% जागा राखीव ठेवल्या, खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांनी या घटनेचा निषेध केला? रेफरन्स पुस्तक जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा तुम्हाला याचा संदर्भ मिळेल. 26 जुलै 1902 ला मागास जाती जमातीकरता 50 जागा राखीव ठेवल्या होत्या, 50% जागा, तर कोणत्या वृत्तपत्राने या घटनेचा निषेध केलेला होता? केसरी, नेटिव्ह ओपिनियन, दोन्ही बरोबर, दोन्ही चूक. काय असेल याचं उत्तर? मेन्शन करा.
ऑब्व्हियसली काय उत्तर असायला पाहिजे, दोन्ही बरोबर, वरीलपैकी दोन्ही. कारण केसरी लोकमान्य टिळक वाद होता ना, तो वादाचा मुद्दा, त्याच्यामुळे केसरी तर डेफिनेटली आहे. नेटिव्ह ओपिनियन विश्वनाथ नारायण मंडलिक, वीणा मंडलिक यांचं नाव तुम्हाला तिथं लक्षात आलं पाहिजे. त्यामुळे ह्या दो या वृत्तपत्रांनी काय केलं होतं, तर याचा विरोध केला होता. केशव महाराजांनी ज्या मागास जाती जमातीकरता ज्या 50% जागा राखीव ठेवल्या, कोणती वृत्तपत्र होती, केसरी आणि नेटिव्ह ओपिनियन. दुसरं म्हणजे तुम्ही जर आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं नसेल तर नक्की करा, तुम्हाला प्ले स्टोअरवर जाऊन एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करा. 5000 जास्त डाउनलोड तुम्हाला इथं पाहायला मिळतील ॲपचे. तर तुम्ही या ॲपवर जावा, बरेचसे कोर्सेस आणि बराचसा घटक आहे ज्याचा तुम्हाला येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी नक्की फायदा होईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ॲप डाउनलोड करायची लिंक आहे, त्या लिंकवर जाऊनसुद्धा तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता. पुढचा प्रश्न आहे, सर्व जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिले वसतिगृह शाहू महाराजांनी केव्हा सुरू केले. सर्व जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीचं पहिलं वसतिगृह शाहू महाराजांनी केव्हा सुरू केले. 1892, 1896, 1902 ते 1906. काय उत्तर असायला पाहिजे या प्रश्नाचं, ओके ठीक आहे, 1896. काय उत्तर असायला पाहिजे, 1896. आता हे जे वसतिगृह होतं सुरुवातीला पन्हाळ्याला सुरू केलं होतं त्यांनी, आणि या वसतिगृहाचं 1901 रूपांतर केलं, नाव बदलण्यात आलं होतं, आणि त्याला नाव दिलं होतं व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग. व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग असं नामकरण केलं होतं, लक्ष येते का. बघा, मुद्दा फक्त माहीत असू द्या. सर्व जाती जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेलं वसतिगृह 1896 पन्हाळा, 1901 त्याचं नामकरण केलं व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग या नावानं, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, डॅश डॅशमध्ये अखिल भारतीय कुर्मी परिषद कानपूर या ठिकाणी भरली होती. या परिषदेमध्ये शाहू महाराजांना राजर्षी ही पदवी देण्यात आली. म्हणजे जी कुर्मी परिषद झाली, अखिल भारतीय कुर्मी परिषद कानपूर या ठिकाणी, शाहू महाराजांना ही जी पदवी मिळाली राजर्षी, जसं महात्मा फुले यांना कोणत्या जनतेनं, म्हणजे कोणत्या ठिकाणच्या जनतेनं महात्मा ही पदवी दिली, ज्योतिराव फुले यांना महात्मा ही जी पदवी आहे कोणत्या ठिकाणच्या जनतेनं दिली महात्मा ही पदवी, तुमच्या लक्षात आलं पाहिजे. कुठं, मुंबई. महात्मा फुले जर म्हटलं तर तुम्हाला कुठं लक्षात आलं पाहिजे, मुंबईच्या जनतेनं दिली. तसं शाहू महाराजांना राजर्षी ही पदवी दिली कानपूर या ठिकाणी जी कुर्मी परिषद भरली होती त्या ठिकाणी. मग ही कुर्मी परिषद कधीची होती, 17, 18, 19, 20, 1917, 18, 19, 1920, लक्ष येतंय का. कुर्मी परिषद, ओके, राजर्षी ही पदवी मिळाली. तर इथं तुम्हाला माहीत असायला पाहिजे, कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता एनीबडी, ओके ठीक आहे. याचं जे करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे 1919. हां, कुर्मी परिषद म्हटलं, राजर्षी पदवी मिळाली 1919, हे इथं तुम्ही लक्षात घ्या, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, ठीक आहे, प्रश्न सिंपल आहे. याच्या संदर्भात म्हणजे यातले जे मुद्दे आहेत ना, या मुद्द्यावर आयोगानं ऑलरेडी प्रश्न विचारून झालेले आहेत. कन्फ्यूज केलेला घटकसुद्धा यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. दोन विधानं दिलीत आणि तुम्हाला असं म्हटलं योग्य विधान ओळखा. राजर्षी शाहू महाराज 1920 साली हुबळी येथे झालेल्या ब्राह्मणेतर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष होते. शाहू महाराजांचं वर्णन नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत या शब्दात प्र के अत्रे यांनी केले. दोन्ही विधाने बरोबर, दोन्ही विधाने चूक. तुम्हाला विचारले योग्य विधान कोणतं ते ओळखा, जरूर मेन्शन करा कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर काय असेल. ठीक आहे, याचं करेक्ट आन्सर आता तुम्ही प्रश्न बघितला तुमच्या लक्षात येईल. पहिलं विधान बरोबर आहे का, यस. हुबळी ब्राह्मणेतर सामाजिक परिषद 1920 अध्यक्ष होते शाहू महाराज. शाहू महाराजांचं वर्णन, आता आयोगाने या पॉईंटवर प्रश्न विचारला येऊन झालाय की शाहू महाराजांचं वर्णन नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत या शब्दात कुणी केलं, प्र के अत्रे यांनी केलं का, नाही. काय नाव पाहिजे होतं, धनंजय कीर. काय नाव पाहिजे होतं,
धनंजय कीर, म्हणजे लक्षात घ्या नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत अशा शब्दात शाहू महाराजांचं वर्णन कोणी केलं? धनंजय कीर. आयोगावर आयोगाने यावर प्रश्न विचारून झाले, त्यामुळे रिपीट होतात बरेचसे प्रश्न लक्षात घ्या. त्याच्यामुळे दुसरं विधान चुकीचं आहे, फक्त पहिलं विधान या ठिकाणी काय असणार आहे, बरोबर असणार आहे. पुढील प्रश्न आहे, स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या संस्थापक स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणती व्यक्ती येत नाही? स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी, दादाभाई नवरोजी, रागो भंडारकर, विश्वनाथ नारायण मंडलिक, भाऊ दाजी लाड. स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी कोणती व्यक्ती येत नाही, काय उत्तर असेल या प्रश्नाचं? विचार करा, कारण दादाभाई नवरोजी, राघव भंडारकर, विश्वनाथ नारायण मंडलिक, बहुदाजी लाड हे थोडंसं नंतर, म्हणजे याचं करेक्ट आन्सर काय पाहिजे? राघव भंडारकर. दादाभाई नवरोजी होते, विश्वनाथ नारायण मंडलिक, बहुदाजी लाड, स्टुडंट लिटरी सायंटिफिक सोसायटी, पण यात येत कोण नाही आहे? राघव भंडारकर. हे इथं तुम्ही लक्षात घ्या. नाना शंकर शेट यांनी सुद्धा या संस्थेला मदत केली होती, या सोसायटीला ज्या आर्थिक मदत होती ना, नाना शंकर शेट यांनी केलेली होती. पुढचा प्रश्न आहे, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दिग्दर्शन हे मासिक सुरू करण्यामागे कोणता उद्देश होता? दिग्दर्शन नावाचं मासिक त्यांनी सुरू केलं, उद्देश काय होता? भारतीय स्त्रियांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवणं, भारतीय लोकांच्या मनात शिक्षणाबद्दल जागृती करणं, भौतिकशास्त्राच्या ज्ञानाचा प्रसार करणं, का भारतीय लोकांची समाजसेवा करणं? आचार्य बाळशास्त्री जांभेकर दिग्दर्शन मासिक सुरू केलं. काय उत्तर असेल याचं? दिग्दर्शन. लक्षात घ्या, दिग्दर्शन सुरू करण्याचं उद्देश, याचं करेक्ट आन्सर येतं पर्याय क्रमांक 3. ओके, भौतिकशास्त्राच्या ज्ञानाचा प्रसार करणं हे त्याचं करेक्ट आन्सर आहे, हे थोडंसं लक्षात घ्या. त्यांचा जन्म पोंभुर्ले हे ठिकाण, बऱ्याच वेळांना कधी कधी ना समाज सुधारकांचा जन्म जोड्या लावामध्ये होतं बघा, जन्मस्थळ पोंभुर्ले, म्हणजे त्यावेळेचं रत्नागिरी जिल्हा राजापूर तालुक्यामध्ये पोंभुर्ले हे ठिकाण येतं, त्या ठिकाणी म्हणजे कोकणातला यांचा जन्म होता, आणि भौतिकशास्त्राच्या ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी सुरू केलेलं हा महत्त्वाचा भाग. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जस्टिस ऑफ द पीस ही पदवी कशामुळे दिली गेली? जस्टिस ऑफ द पीस, दर्पणमधील विद्या हेच बळ या लेखामुळं, दिग्दर्शनच्या प्रस्तावनेत लिहिलेल्या लेखामुळं, दोन्ही बरोबर का वरीलपैकी एकही नाही? काय उत्तर असेल याचं? तर याचं करेक्ट आन्सर येतं पर्याय क्रमांक 2 बरोबर, दिग्दर्शनच्या प्रस्तावनेत लिहिलेल्या लेखा मूळ हे महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानवधर्म सभेच्या प्रसारासाठी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? मानवधर्म सभेच्या प्रसारासाठी कोणता ग्रंथ लिहिला? धर्मविवेचन, पारमहंसिक ब्राह्मधर्म, शिशुबोध, विद्येच्या लाभाविषयी, काय उत्तर असेल याचं? सिंपल्स आहे. तर याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 1, धर्मविवेचन हा त्यांचा ग्रंथ. हां, सगळे ग्रंथ त्यांचे, पण पारमहंसिक ब्राह्मधर्म हा कशासाठी लिहिला होता त्यांनी? परमहंस सभेसाठी. परमहंस सभेसाठी म्हणजे परमहंस ब्राह्मधर्म, परमहंस ब्राह्मधर्म हा परमहंस सभेसाठी प्रसारासाठी असलेला. ओके, परमहंस सभा, मानवधर्म सभा म्हटल्यानंतर धर्मविवेचन, हे इथं महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे, बॉम्बे असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते? बॉम्बे असोसिएशन पहिले सचिव कोण होते? गोपाळहरी देशमुख, जगन्नाथ शंकर शेठ, भाऊ दाजी लाड, भाऊ महाजन. बॉम्बे असोसिएशन, तुम्हाला सचिव विचारले त्याच्यामुळे जगन्नाथ शंकर शेठ उत्तर येईल का? ठीक आहे, लक्षात आहे का? जगन्नाथ शंकर शेट येणार नाही आहे, सचिव विचारलेला आहे. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे भाऊ दाजी लाड. भाऊ दाजी लाड
ऑगस्ट 1852 मध्ये संस्था स्थापन झाली. सुरुवातीच्या स्थापनेमध्ये पुढाकार कोणाचा? जगन्नाथ शंकर शेटेंचा. सचिव कोण झालं होतं? भाऊ दाजी लाड. भाऊ दाजी लाड म्हणजे त्यांचं हे मूळ नाव आहे का? भाऊ दाजी लाड हे त्यांचं मूळ नाव आहे का? त्यांचं मूळ नाव काय होतं? रामचंद्र विठ्ठल लाड असं नाव होतं. लक्षात आहे का? रामचंद्र विठ्ठल लाड असं त्यांचं मूळ नाव होतं. 1824 आसपास त्यांचा जन्म आहे. ओके, भाऊ दाजी लाड यांचा 1824. गोवा मांजरे, मांजरे त्यावेळचं, मांजरे हे ठिकाण गोव्यामध्ये येतं त्यावेळचं. तर या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे, भाऊ दाजी लाड. ठीक आहे, पुढील प्रश्न आहे, हितेच्छो नावाचं साप्ताहिक गुजराती व इंग्रजी भाषेत कोणी सुरू केलं? हितेच्छो नावाचं साप्ताहिक गुजराती व इंग्रजी भाषेमध्ये कोणी सुरू केलं? जे नवीन येतात विद्यार्थी लक्षात घ्या, रात्री 9 वाजता आपण सध्या सुरू आहे आपलं समाजसुधारकावर, तर दररोज रात्री 9 वाजता तुम्हाला या ठिकाणी प्रश्न पाहता येतील, त्याचं ॲनालिसिस. ठीक आहे, तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. हितेच्छू नावाचं साप्ताहिक, गोपाळहरी देशमुख, जगन्नाथ शंकर शेट, भाऊ दाजी लाड, भाऊ महाजन, हे माहीत असू द्या. हितेच्छूवर पण मुख्य परीक्षेमध्ये एकदा प्रश्न येऊन गेलेला होता राज्यसेवेच्या. हितेच्छू म्हटलं तर उत्तर काय असायला पाहिजे? लोकहितवादी. लोकहितवादी म्हटल्यानंतर गोपाळहरी देशमुख हे तुमचं या ठिकाणी उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे, याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. हितेच्छू जगन्नाथ शंकर शेट येणार आहे का? ऑब्व्हियसली नाही. ओके, जे विद्यार्थी नवीन आहेत तर त्यांनी लक्षात घ्या, आपलं अँड्रॉइड ॲप आहे गुगल प्ले स्टोअरवर, MPSC टिक्स बाय अजय कुमार किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. जवळपास 5000-6000 जास्त विद्यार्थ्यांनी ते डाउनलोड केले, बऱ्याच लोकांना त्याचा फायदा होतो. करंट अफेअर किंवा इतर घटकाचे कोर्सेस आणि येणाऱ्या परीक्षेसाठी वेगवेगळ्या दर्जेदार कोर्सेस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. तर ज्या विद्यार्थ्यांनी अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं नसेल तर ते नक्की करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. ठीक आहे, आजच्या या भागामध्ये आपण इथंच थांबूया. उद्याच्या भागामध्ये नवीन घटक असेल, पण उद्याच्या भागामध्ये तुम्हाला महत्त्वाच्या समाजसुधारकामध्ये जे महिला होत्या, जसं पंडिता रमाबाई असेल किंवा इतर जी लोक आहेत, यावर थोडासा प्रश्न असतील, थोडंसं तुम्ही त्याचीही तयारी करून या. ठीक आहे, तर आजच्या भागामध्ये आपण थांबूया. थँक्यू.